हॅलो, नमस्कार. मी आरोह वेलणकर. मी अमेय वाघ. आणि मी सक्षम कुलकर्णी. आज आम्ही आमची फिल्म घंटा याबद्दल सगळ्यांशी बोलायला आलो आहोत. आम्ही अर्थातच एकमेकांची नावं खोटी सांगितली, पण काय ना, आमचं आयुष्यच असं झालं आहे. म्हणजे ही फिल्म करताना इतके एकरूप झालो आम्ही सेटवर की म्हणजे मला मी अमेय आहे की आरोह हेच कळलं नाही, किंवा सक्षमला तो सक्षम आहे की अमेय आहे हेच कळलं नाही. कारण इतका आम्ही वेळ घालवलेला आहे एकत्र सेटवर, एक इतक्या वेळा एकाच प्लेटमधनं तिघं जेवलेलो आहोत. स्नॅक्स उपाशी राहिलेलो आहोत. स्नॅक्स तर चोरलेत एकमेकांच्या अनेकदा. सकाळी 5-5 वाजेपर्यंत शूटिंग केलेलं आहे. जेव्हा आपली आयडेंटिटीज आपल्याला कळेनाशी होते, असे आम्ही एकत्र वेळ घालवलेला आहे. सो मला असं वाटतं की सक्षम, तू सुरुवात करावीस. तुला असं काय वाटतं, आपल्या शूटिंग दरम्यान एक कुठला असा इन्सिडेंट तुला आठवतो आहे की तो तुला कायम लक्षात राहिला आहे? आमचं जेव्हा पहिल्या 2 दिवसाचं एक स्केड्यूल लागलं होतं, ते ट्रॉम्बेला SL स्टुडिओमध्ये आम्ही शूट करत होतो आणि आमचे सलग 2 दिवस नाईट शिफ्ट्स होत्या आणि सगळ्यांचाच डेट्सचा थोडा इश्यू असल्यामुळे त्या नाईट शिफ्ट्स कट टू कट डेट्सचा जरा इश्यू असल्यामुळे आम्हाला त्या नाईट शिफ्ट्स करणं खूप भाग होतं आणि तिसऱ्या दिवशी कारण कोणालाही वेळ नव्हता. सो जो आमचा दुसरा दिवस होता, दॅट वॉज द मोस्ट टायरसम डे असं मला वाटतं. कारण आम्ही संध्याकाळी काहीतरी 1-5 वाजता वगैरे पोचलो आणि ते स्ट्रेच करत 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 आम्हाला सकाळचे 7:45 वाजले होते आणि सगळ्यांना, मला तर लगेच शूटिंगला जायचं होतं आणि सगळ्यांना कुठे कुठे जायचं होतं, मला साताऱ्याला जायचं होतं. सो तो एका रात्रीचा जो एक्सपिरियन्स होता तो अर्थात किशोर कदम होते तेव्हा. सो आमचा चौघांचा एक सिक्वेन्स होता आणि त्याच्यात म्हणजे तो सीन कितीही चांगला असला आणि किंवा तो आता दिसत कितीही चांगला असला तरी त्याच्यामागे मला असं वाटतं की खूप जास्त एफर्ट्स प्रत्येक टीम मेंबरचे इन्वॉल्ड होते. आणि आमचं पर्सनली सांगायचं झालं तर एकतर सतत ती एनर्जी मेंटेन करणं एक थोड्या वेळाने खूप अवघडून जातं जेव्हा तुम्हाला सकाळचे 8 वाजलेले दिसतात आणि पुढचं सगळं जे तुमचं गणित असतं ते तुम्हाला दिसतं, तेव्हा ते थोडं टायरसम व्हायला लागतं. आणि माझ्या मते आम्ही वी कोप्ट अप वेल आणि ते आता जेव्हा आम्ही फिल्म बघितली तेव्हा ते आम्हाला रिझल्टवरती तर नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्ह दिसतं. मलाही ह्या दिवसांच्या काही मोहक अशा आठवणी आहेत, कारण मला आठवत दिल दोस्तीचंही माझं शूटिंग चालू होतं तेव्हा. सो सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असं दिल दोस्तीचं शूटिंग करून मी गाडीत बसलो होतो आणि मी गोरेगावहून थेट SL स्टुडिओला आलो. तिथे रात्रभर शूटिंग केलं आणि मी घरी गेलोच नाही आणि परत दिवसभर मला दिल दोस्तीचं शूटिंग करायचं होतं. सो ह्याचा अर्थ 36 ते 38 तास सलग मला शूटिंग करायचं होतं. मी घरीसुद्धा गेलो नव्हतो आणि मला असं लक्षात आलं की आंघोळ वगैरे करायला तर वेळ नाहीच आहे, सेटवर शक्यच नाही आहे. आपण किमान ब्रश तरी करायला पाहिजे, म्हणजे थोडं तरी आपल्याला फ्रेश वाटेल. मग मी सरळ गेलो मेडिकलमधनं एक ब्रश आणि टूथपेस्ट विकत घेतली. सेटवर त्या दिवशी मी तात घासले आणि मला माहिती नाही, माझे डोळे उघडतच नव्हते त्या दिवशी, पूर्ण लाल दिसत होते, पण आमच्या त्या सिक्वेन्सला मदत झाली असं मला वाटतं. सो सॉलिड आठवणी होत्या, पण आत्ता जेव्हा आपण तेव्हा खूप त्याचा सगळ्याचा त्रास होत असतो, पण आता जेव्हा मागे बघतो तेव्हा असं वाटतं की कसं काय आपण निभावून नेलं. कारण मला असं वाटतं हे स्पिरिट होतं त्या अख्ख्या टीमचं, कारण सगळेच असे दिवसरात्र काम करत होते, त्यामुळे सगळ्यांनाच खूप मजा आली ते सगळं करताना. एक आठवण अशी की एक सीन आहे फिल्ममध्ये ब्रेकअपचा माझा, त्याच्यामध्ये आम्ही उन्हाळ्यात शूट करत होतो त्यामुळे उकडत होतं आणि त्या सीनमध्ये पाऊस वगैरे पाडणार होते ते, त्यामुळे मी आनंदात होतो, खुश होतो की चला आता आपल्याला उकडते, आता आपण भिजू, मस्त छान वाटेल. आणि आमची नाईट शिफ्ट होती, पण भिजता भिजता सीन करता करता रात्रभर त्या पावसात भिजून सारखं कट, मग परत पाऊस, मग परत ते भिजून एका पॉईंटला मला हायपोथर्मिया होईल का काय अशी मला भीती वाटू लागली होती. आणि सीन तो चांगला झाला, पण तो करत असताना नंतर नंतर रात्री 3 ते साधारण 5:30 प्रचंड स्ट्रेसफुल होतं ते सगळं, पाऊस, त्याच्यात भिजणं, तो सीन करणं. सो ती एक आठवण होती आणि ते आठवलं की मला परत असं वाटतं की किती मेहनत आणि किती टीम एफर्ट या पूर्ण फिल्ममध्ये, कुठल्याही फिल्ममध्ये फिल्म बनवताना लागतो आणि किती मेहनत करून लोकं फिल्म बनवतात.
सो मला वाटतं आमच्या तिघांचीही मेहनत इतकीच या फिल्ममध्ये आहे आणि आम्ही तिघांनी हे करत असताना शूट करत असताना खूप मजा केलेली आहे. लक्षात राहण्यासारख्या गोष्टी म्हणजे मी म्हटलं तसं आमचे काही सिक्वेन्सेस, एक रिगचा आम्ही सिक्वेन्स केला होता ज्यात आम्हाला तिघांनाही रिग लावून कॅमेरा, एक ती खूप जड होती आणि रिग मला वाटतं 30 किलोची वगैरे असेल ती बॉडी रिग, सो त्याच्यावरचं शूट हा पावसात केलेला सिक्वेन्स असेल. आमचे सगळ्यांचे झालेले फंबल्स, त्या फंबल्सवर आम्ही आणि ते आमचे केलेले अपमान, त्यानंतर माझे वैयक्तिक कधी कधी मायेकडनं काही ब्लंडर्स व्हायच्या छोटा मोठा, त्यावेळेस यांचं हसणं असेल म्हणायचं रे असं. आरोची एक खूप चांगली सवय इथे मला सांगावीशी वाटते, तो असं म्हणाला मी त्याचा अपमान करायचो, पण ते फंबल्सवर नाही. काय होतं, आपण एक सीन रिहर्स करतो आणि तेव्हा खरंच असं ठरतं की हे फायनल हा, हे सगळं असं असं बोलायचं, पण काही नट असे असतात की जे मूळ सीनमध्ये जेव्हा कॅमेरा रोल होतो टेकमध्ये काही एक्स्ट्रा वाक्य बोलतात, तर त्यापैकी हे नटवर्य हे आहेत, तर त्यामुळे ते असं अचानक करायचं आहे आणि मग सहकलाकारांना हसू यायचं किंवा सहकलाकार गोंधळून जायचे. सो त्यामुळे आरो सर वेगळे डायलॉग्स जे घ्यायचे. या चुकीसाठी मी तुमची माफी मागतो, मला प्लीज माफ करा. चुकीला माफी नाही. आणि पूर्ण वाक्य घेतलं तरी एक वेळ ओके असे मधनच एक एक दोन दोन शब्द जर मध्ये मध्ये पेरत बसले ना लोक मग खूप अवघड होतं एका पॉईंटला. पण तरी ते घुबड नाही दाखवलं, नाही घुबड नाही दाखवलं. आरोहनी नाही, आरोहनी चांगलं काम केलं फिल्म. आता ते सगळंच सांगायचं आहे का? नाही, त्याच्यामध्ये मला सांगायचं एक गोष्ट आवडेल म्हणजे आमचा जो डी ओ पी आहे त्यांनी खूपच जास्त या फिल्मला मेहनत केली आणि जो तुम्हाला ट्रेलर टीझरमध्ये जो तुम्हाला लुक दिसला आहे फिल्मचा तो त्यांनी खूप उत्तमरित्या आणला आहे आणि त्यांनी खूप काही काही नवीन नवीन गोष्टी ह्याच्यात आणायचा प्रयत्न केला आहे. सो आय वूड लाईक मग एक शैलेशला आणि त्याला एक मला शाउटआउट द्यावं लागेल की त्या दोघांची जी केमिस्ट्री होती ॲज डिरेक्टर डी ओ पी ती खूप चांगली वर्क झालेली फिल्ममध्ये बघताना जाणवेल आणि सिद्धार्थ इज डन अ फिनॉमिनल जॉब. आता मी गेम खेळणार आहोत, मी काहीतरी माईम करणार आहे आणि मी प्रत्येकाने हे करायचं आहे. सो सक्षम आणि आरोह तुम्ही ओळखायचं हे काय? मी माईक त्याला द्यायचा, मी माईम करायचं. काही रिपीट वगैरे करू शकतो का आम्ही? का एकदाच असतं ते? आरोह दीडशाणा आहे. बरं, पर्सनल अटॅक चालणार आहेत का याच्यामध्ये? नाही, पण मी ट्राय करतो काहीतरी. अनुजा उचल पाय मार ट्राय. चौदा ऑक्टोबरला सगळीकडे घंटा वाजू दे. क्या बात आहे, काय केमिस्ट्री आहे बघताय ना तुम्ही. ही फक्त लॅब्समध्ये नसते, ही केमिस्ट्री फिल्मच्या सेटवर असते, इंटरव्ह्यूज देताना असते, तीन पुणेकरांमध्ये असते आणि तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये पण असू द्या, कारण ऑडियन्स आणि ॲक्टर्समधली केमिस्ट्री सगळ्यात महत्त्वाची असते. 14 ऑक्टोबरला सगळ्यांनी बघा जवळच्या थिएटरमध्ये घंटा. थँक्यू. Thank you.